लोणा नगर परिषदेच्या वतीने प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पत्रकार परिषद आणि जनता दरबार सभेचे आयोजन करण्यात आले होते सरस्वती पूजन आणि दीप प्रजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आमदार संजय उर्फ बाळाभिडे नगराध्यक्ष सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी मुख्याधिकारी सचिन पवार विशेष समित्यांचे सभापती देविदास कडू भरत हरपुडे संजय घोने संध्या खंडेलवाल सुवर्ण अकोलकर गौरी मावकर मंदा सोनवणे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या विविध विकास कामांची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी प्रास्ताविकात सादर केली पानपोई लोकार्पण सोहळ्याविषयी लायन्स क्लब ऑफ डायमंडच्या वतीने नगरसेवक नितीन अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना खासदार बारणे आणि आमदार भेगडे यांचे चांगले सहकार्य लाभल्याचे सांगितले जनता दरबाराच्या निमित्ताने लोणा परिसरातील महिला भगिनी आणि बांधव तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोणाच्या विविध विकास कामांसाठी उपलब्ध झालेल्या निधीची माहिती सुरेखा जाधव यांनी सांगितली आमदार बाळा भिडे पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट सुधीर मुनगुंडीवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली नवनिर्वाचित खासदार श्रींग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार यावेळी करण्यात आला नगर परिषदेच्या वतीने स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच मावळचे लोकप्रिय आमदार यांनाही देऊन गौरविण्यात आले लोणा नगर परिषदेचे कार्यतत्पर अधिकारी म्हणून रायकर यांचाही स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांची माहिती आमदार भिगडे यांनी यावेळी सांगितली खासदार बारने म्हणाले लोणावळा शहर पर्यटन स्थळ आहे सतत पाठपुरावा करून लोणावळा आणि नेरळ या रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले खासदार बारणे आणि आमदार भेगडे यांना मंत्रीपदी मिळावीत अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली लायन्स क्लब ऑफ डायमंडच्या वतीने भेट देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले विविध स्तरातून देऊन कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष राक्षे यांनी शासकीय योजनेसंदर्भात संदर्भात मार्गदर्शन केलं शासन आपल्या दारी या उपक्रमाचे पंधरा जूनला नगर परिषदेच्या वाहनतळ परिसरात आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी पंचायत समिती सभापती सुवर्णा कुंभार माजी सभापती गुलाबराव महाळसकर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव जितेंद्र बोत्रे शिक्षण मंडळ सभापती विनय भाजपाच्या महिला अध्यक्षा योगिता कोकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ताटिया कुटुंबियांचा पानपोई बांधून दिल्याबद्दल नगर परिषदेच्या वतीने खासदार बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आभार प्रदर्शन करताना नगरसेवक निखिल कविश्वर म्हणाले विकास कामांच्या बाबतीत आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू असे आश्वासन आमदार बाळा भेगडे यांना दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देवेकर यांनी तर उपस्थितांचे आभार निखिल कविश्वर यांनी मानले